आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते मका खरेदी केंद्राचे उद्घाटन। शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक, आमदार महाजन। कोरोनाचा महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज जामनेर येथील शासकीय मका खरेदी केंद्राचे उद्घाटन भाजपा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। शेतकऱ्यांना मका कमी भावात बाहेर विकावा लागत आहे। शासनाचा हमी भाव दुप्पट असून खरेदी केंद्र चालू केलेले नाही। गेल्या 5 वर्षात भाजपा सरकारने लाखो टन तूरडाळ, मका, कापूस घेऊन शेतकऱ्यांना चिंतामुक्त केले, परंतु या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे म्हणून अशा सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत, आमदार गिरीश महाजन या अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले। यावेळी उद्घाटनाला तहसीलदार अरुण शेवाळे साहेब, पुरवठा अधिकारी काकडे साहेब, आत्मसमिती अध्यक्ष जितू पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, शेतकरी बांधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मक्का खरेदीला या ठिकाणी सुरुवात केली जामनेर तालुक्यामध्ये। शेतकरी आलेले आहेत, नोंदणी झालेली आहे, मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे, परंतु गेल्या 2 महिन्यापासून आम्ही सारखा फॉलोअप करतो आहे की खरेदी केंद्र सुरू करा, खरेदी केंद्र सुरू करा, पण शासन कुठली दखल घ्यायला तयार नाही। आज आपण बघितलं असेल की जो 75% मका हा शेतकऱ्यांनी आता बाहेर विकून टाकला व्यापाऱ्यांना, आणि बाहेर भाव काय आहेत, 900 रुपये, 850 रुपये, 1000 रुपये, हमीभाव आमचा 1800 रुपये, आणि अर्ध्या किमतीमध्ये 50% किमतीमध्ये शेतकऱ्यांना बाहेर व्यापाऱ्यांना माल विकावा लागतो आहे। मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची लूट कधी झाली नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक कधी झाली नाही। गेल्या 5 वर्षात आपण लाखो टन त्या ठिकाणी तूर घेतली, मका घेतला, धान घेतलं, कापूस घेतलं, परंतु आम्ही शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू म्हणणारं सरकार आज काय करत आहे? काहीच नाही। कापूस आपण बघितलं असेल 10%सुद्धा कापूस खरेदी नाही आहे, 10%सुद्धा 5%सुद्धा कापूस खरेदी नाही आहे। कापसाच्या भावामध्ये 12-14 रुपयाचा फरक आहे आम्ही भावापेक्षा, तोसुद्धा शेतकऱ्यांना बाहेर विकावा लागतो आहे, नाहीला जास्तो। आणि मक्याच्या बाबतीमध्ये तेच चाललेलं आहे, हरभऱ्याच्या बाबतीमध्ये तेच झालं आहे। हरभरे काही थोडाफार प्रमाणामध्ये घेतला आहे, तर आता नंतर खरेदी बंद झाली आहे, पण जे घेतले आहेत 2-2 महिन्यापासून 3-3 त्याचे पैसेच मिळत नाही आहेत। म्हणजे शेतकऱ्यांची घोर फसवणूक या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेली आहे असा माझा आरोप आहे, आणि म्हणून आज यांनी मक्याला सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत एक वेगळे कारण होते, तर गोडाऊन नाही आहे, मग बारदान नाही आहे, बारदान भेटलं तर शिवायला सुतळी नाही आहे, सुतळी भेटली तर धामण नाही आहे, असे कारणं करून शासन टाळाटाळ करत होतं। आज आम्ही इकडनं तिकडं याला सुरुवात करायला सांगितली। आता तहसीलदार या ठिकाणी आहेत, त्यांनी सांगितलं माझ्याकडे फक्त 250 बारदान आहे, म्हणजे एकच शेतकऱ्याचा मका मोडणं होईल, एकाच शेतकऱ्याचा मका मोडणं या ठिकाणी होईल, मग बाकी लोकांनी काय करायचं? मला वाटतं हे नुसतं नाटक आहे, हे थोतांड आहे। शेतकऱ्यांची खूप क्रूर चेष्टा झाली आहे शासनाच्या माध्यमातून। मला वाटतं यावर्षी कुठलाही माल खरेदी करते, एकतर अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत होता, मोठ्या मोठ्या गोष्टा तुम्ही केल्या, परंतु कार्यवाही मात्र सपशेल काही नाही आहे, आणि म्हणून फक्त आता हे नावाला आम्ही सुरू केलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून, माझंही काम होतं म्हणून आम्ही या ठिकाणी उद्घाटन तर केलं या कार्यक्रमाचं, पण मला माहिती आहे की या ठिकाणी 1000 पोतेसुद्धा मका शासन या ठिकाणी घेणार नाही। मी दाव्याने सांगतो आपल्याला 1000 पोतेसुद्धा घेणार, म्हणजे 4-5 शेतकरीसुद्धा मोडणार नाहीत, ही वस्तुस्थिती आज या ठिकाणची आहे, आणि म्हणून खरं तीव्र शब्दामध्ये मी शासनाच्या वेळेला निषेध करतो की त्यांनी शेतकऱ्यांना फसवण्याचं काम यावेळेला केलेलं आहे। कधी नसेल 5-25-30 वर्षांत इतकी क्रूर चेष्टा या शासनाने या शेतकऱ्यांची आज या ठिकाणी केलेली आहे।
आज शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासनातर्फे शेतकऱ्यांचा मका खरेदी केंद्राचं उद्घाटन आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभहस्ते आज करण्यात आलं। खरं तर गिरीशजींनी या विषयासाठी खूप पाठपुरावा केला, कारण शेतकऱ्यांच्या अतोनात हाल होता आहेत। जवळपास 2400 शेतकऱ्यांनी मका खरेदीची नोंदणीसाठी अर्ज शेतकी संघाकडे जमा केलेले आहेत। 140 शेतकऱ्यांनी ज्वारीचे नोंदणीसाठी अर्ज जमा केलेले आहेत आणि शासनाकडे मात्र अद्यापर्यंत बारदान नाही आहे। मासे तहसीलदार साहेबांनी रेशन दुकानांकडनं थोडाफार बारदान दिला, त्या बारदानाच्या आधारावर आज आपण मका खरेदी सुरू केलेली आहे। परंतु किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल ह्या खरंच शंकेचा विषय आहे। भाऊंनी अगदी कडक शब्दात ह्या विषयासंदर्भात आपल्याजवळ निषेध व्यक्त केलेला आहेच, परंतु आम्ही शासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी जास्तीत जास्त जर का बारदान आमच्यापर्यंत अवेलेबल करून दिला तर शेतकरी संघाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र आम्ही प्रयत्न करू। शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, फक्त गरज आहे ती शासनाने वेळोवेळी सहकार्य करण्याची, आणि शासनाने ते सहकार्य करेल अशी अपेक्षा या निमित्तानं आपल्या माध्यमातून व्यक्त करतो।